इसल करंजीची शान जनतेचा आवाज ICH 09 गोविंदराव हायस्कूल मध्ये 92 गीता जयंती महोत्सवानिमित्त योगासन गीता पाठांतर अशा विविध स्पर्धा घेण्यात आल्या. यामध्ये 580 स्पर्धकांनी सहभाग घेतला. गोविंदराव हायस्कूलमध्ये प्रत्येक वर्षी मोठ्या प्रमाणावर गीता जयंती महोत्सव साजरा केला जातो. याही वर्षी बालवाडी ते 10वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी गीता पाठांतर स्पर्धा, इयत्ता 5वी ते 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, प्रश्नमंजुषा स्पर्धा घेण्यात आल्या. शारीरिक स्पर्धेत योगासन आणि सूर्यनमस्कार स्पर्धाही घेण्यात आल्या. यात 125 स्पर्धक मुलामुलींनी सहभाग घेतला. या सर्व स्पर्धेत DKTE हायस्कूल, व्यंकटराव हायस्कूल, बालाजी विद्यालय, सरस्वती हायस्कूल, गर्ल्स हायस्कूल, गंगामाई हायस्कूलमधील 580 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. या स्पर्धेसाठी मुख्याध्यापक NM घोडके, उपमुख्याध्यापक SS चिंचवडे, पर्यवेक्षक VA देवकारे, सौ RV बनगे यांचं मार्गदर्शन लाभले. तर ही स्पर्धा गीता जयंती महोत्सवाचे कार्यवाहक सुभाष बखेडी, सहकार्यवाहक अनिल जामदार आणि शिक्षकांनी पार पाडली. अथ त्रयोदशोऽध्याय. श्री भगवान उवाच, इदं शरीर कौन्तेय क्षेत्रमित्य विधीयते, एतद्यो वेति तं प्राह क्षेत्रज्ञ इति तद्विदः. क्षेत्रज्ञौ चापि मा वृत्ति सर्वक्षेत्रेषु भारत. क्षेत्रक्षेत्रज्ञयो ज्ञानम् यत्तज्ञानम् मतं मम. प्रक्षेत्रौ यच्च योदिच्च यद्विकार्यतश्च यत् सचरो यत्र भाश्च तत्समासेन ऋषिगर्भं पातितं छन्दो विविधैः ब्रह्मसूत्रपदैश्चैव हेतुमद्भिर्विधिस्थितैः. महाभूतानहंकार बुद्धिरवृत्तमेव च इन्द्रियाणि दशैव च पञ्चचेन्द्रियगोचराः. इच्छा द्वेष सुखं दुःख सङ्गातश्चेत्रदापितिः. एतत् क्षेत्रौ समासेन सविकारकृतारुदौ आदित्वं मदं दित्वं मयिं साक्षातिराजवम् आचार्योपासरं चौ च स्थैर्यमात्मविनिग्रह. इन्द्रियादिषु वैराग्यं मनःकारेव च जन्ममृत्योजरामादि मुक्तदोषानुदर्शनम् असक्तिरनवेष्वङ्ग पुत्रदार इहादिषु नित्यं च समचित्तत्वम् इष्टानिष्टोपपत्तिषु मयि चानन्ययोगेन भक्तिरौ